तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या चालू घडामोडी बघणार आहोत। यावरती तुम्हाला परीक्षेमध्ये 100% प्रश्न पाहायला मिळणार आहे। त्यामुळे मित्रांनो आपण जे टाइमपास नाही करणार, पूर्णपणे तुमच्या वेळेचा सदुपयोग होणार आहे। 100% तुम्हाला 1 ते 2 प्रश्न या टॉपिकवर पाहायला मिळणार आहेत। त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। आज चला व्हिडिओ स्टार्ट करू। 93व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। राईट आन्सर बघा, ऑप्शन क्रमांक बी फ्रान्सिस दि ब्रिटो। फादर फ्रान्सिस दि ब्रिटो हे 93व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते। ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दि ब्रिटो यांची एकमताने निवड झालेली। आणि बघा, त्यांनी बायबल द न्यू टेस्टमेंट या पुस्तकाचे, त्यांनी मराठीत केलेल्या सुबोध बायबल नवाकरण या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा 2000 या वर्षीचा त्यांना अनुवाद पुरस्कार देण्यात आला होता। आणि हे कॅथलिक पंथीय ख्रिस्ती धर्मगुरू आहेत। त्यांचा जन्म वसई येथील मराठी ख्रिस्ती कुटुंबात झाला होता। जन्म कुठे झाला होता? वसई या ठिकाणी। पर्यावरणाचे संरक्षण करते आणि गुंडेशाही विरोधात आवाज उठवणारे कार्यकर्ते, सुजान सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्व म्हणून ते प्रसिद्ध आहेत। मराठी भाषिक ख्रिस्त समाजाचे मुखपत्र असलेले सुवार्ता या मासिकाचे ते संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम पाहिले होते। तर कोणतं मासिक होतं ते? सुवार्ता। हरित वसई संरक्षण समितीच्या माध्यमातून दि ब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनासाठी मोठी चळवळ उभा केली होती। दुसरा प्रश्न आहे, आणि मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, कारण की लाईक केलं कळतं की माझी मेहनत 100% काम करते। तर दुसरा प्रश्न आहे, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली होती? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर बघा, 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली? डॉक्टर जब्बार पटेल। इथं ऑप्शन क्रमांक डी राहील आपला, डॉक्टर जब्बार पटेल यांची निवड झालेली। आणि 99वे संमेलन कुठं पार पडले? ते नागपूर या ठिकाणी। त्याचे अध्यक्ष होते प्रेमानंद गजवी। 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते प्रेमानंद गजवी। आणि ह्या 100व्याचे कोण होते? डॉक्टर जब्बार पटेल होते। जब्बार पटेल यांचं पूर्ण नाव काय आहे? जब्बार राजाक पटेल। यांचा जन्म 23 जून 1942 साली पंढरपूर या ठिकाणी झाला होता। जब्बार पटेल यांच्या वयाच्या 10व्या वर्षी शाळेत असताना नाटकात काम करण्याची त्यांना संधी भेटली होती। तर आपण जब्बार पटेल यांची काही महत्त्वाची नाटकं पाहूयात। तुझे आहे तुझपशी, माणूस नावाचे वेट, वेळेचे घर उन्हात हे त्यांचे प्रमुख नाटके होते। त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट कोणते कोणते होते? उंबाठरा, एक होता विदूषक, जेल येथे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पथिक, मुक्ता, मुसाफिर, सामना, सिंहासन हे काय होते? त्यांचे चित्रपट होते। आणि त्यांनी दिग्दर्शित केलेले एकदम लघुपट कोणते कोणते होते? इंडियन थिएटर, कुसुमाग्रज, मी एम एस, त्यानंतर लक्ष्मणराव जोशी, कुमार गंधर्व आणि हंस अकेला हे काय होते? त्यांचे लघुपट होते। त्यांना 93वे मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित केले होते? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे। तर बघा, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10-11-12 जानेवारी रोजी उस्मानाबाद या ठिकाणी आयोजित केले होते। कुठे? उस्मानाबाद या ठिकाणी आयोजित केले होते। तर बघा, नियोजित संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? फादर फ्रान्सिस दि ब्रिटो, आपण सुरुवातीलाच पाहिलं। त्यानंतर मावळत्या संमेलनाचे अध्यक्ष होते डॉक्टर अरुणा ढेरे। आणि संमेलनाचे उद्घाटक कोण होते? ज्येष्ठ कवी ना धो महानोर, ज्येष्ठ कवी ना धो महानोर। संमेलनाचे निमंत्रक कोण होते? नितीन तावडे होते। नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दि ब्रिटो यांच्या नावाला काही काडव्या संघटनेचा विरोध असल्यामुळे हे संमेलन विरोधाच्या सावटाखाली पार पडले होते। वृक्ष आच्छादित क्षेत्रानुसार महाराष्ट्र अकेतव्या स्थानी आहे। केंद्र शासनाने डिसेंबर 2019 द्विवार्षिक भारतीय वन सर्वेक्षण अहवाल 2019 प्रसिद्ध केला। या आधीचा अहवाल 2017 प्रकाशित करण्यात आला होता। या अहवालातील महाराष्ट्र संबंधित काही आपण ठळक बाबी पाहूयात। राज्यातील संरक्षण क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रातील प्रमाण 3.3% आहे, 3.30% आहे। यामध्ये 6 राष्ट्रीय उद्याने, 48 अभयारण्ये, 6 संवर्धन रिझर्व याचा समावेश आहे। 2017 अहवालाच्या तुलनेत राज्यातील वन आच्छादित क्षेत्रामध्ये 95.56 चौकमी वाढ नोंदवण्यात आली। किती? 95.56 चौरस किलोमीटरची वाढ नोंदवण्यात आलेली। तर यामध्ये बघा, गडचिरोली जिल्ह्याचा 1 नंबर लागतो, दुसऱ्या स्थानावर रत्नागिरी जिल्हा आहे, तिसऱ्या स्थानावर चंद्रपूर आहे, 4थ्या स्थानावर अमरावती आणि 5व्या स्थानावर कोणता आहे? ठाणे जिल्हा आहे। ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन झाले तर ते 1व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते।
एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. 94व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष आविष्कारक नाट्य संस्थेचे आधारस्तंभ ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे 9 ऑक्टोबर 2019 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. तर ते किती 89 वर्षाचे होते. काकडे यांनी पुण्यातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती पण लवकरच ते मुंबईत आले. रंगायन या संस्थेची ते जोडले गेले. रंगायनमध्ये वाद होऊन ही संस्था फुटली आणि 1971 आविष्कार ही नवी नाट्य संस्था स्थापन झाली. तर काकडे यांना संगीत नाटक अकादमी तसेच झी मराठी जीवनगौरव पुरस्कार ध्यास सम्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांचे निधन झाले. तर ते 5व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष होते. तर 94व्या इथं किती आहे, 94व्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ते अध्यक्ष होते. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पाहूया. MBS प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य होते. तर बघा, MBS प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे कितवे राज्य होते. पहिलेच राज्य होते. सुमारे 6 लाख गुन्हेगारांची छायाचित्रे, बोटांचे ठसे, डोळ्यांचे बुबुळ इत्यादी एकत्रित डेटाबेस ऑनलाईन उपलब्ध करून देणाऱ्या MBS प्रणालीचा किती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 जुलै 2019 रोजी शुभारंभ केला होता. आणि देशात अशा प्रकारची जागतिक प्रणाली उपयोगात आणणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरले होते. किती पहिलेच राज्य ठरले होते. पुढचा 2018 लोकमान्य टिळक जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला होता. पत्रकारिता क्षेत्रातील योगदानाबद्दल राज्य शासनामार्फत दिला जाणारा लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आला. आणि याचं स्वरूप काय आहे, प्रत्येकी 1 लाख रुपये आणि सन्मानचिन्ह. तर 2018 कोणाला मिळाला होता, पंढरीनाथ सावंत, ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांना देण्यात आला होता. आणि 2017 कोणाला देण्यात आला होता, तर 2017 ज्येष्ठ पत्रकार रमेश पतंगे यांना 2017 देण्यात आला होता. आणि 2016 कोणाला देण्यात आला होता, दैनिक हितवादीचे संपादक विजय फणशीकर. कोण, विजय फणशीकर यांना 2016 देण्यात आला होता. स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्र भारतामध्ये उद्योग स्टार्ट करण्याच्या बाबतीत कितव्या स्थानी राहिलेलं आहे. स्टार्टअप इंडिया योजनेअंतर्गत गेल्या 4 वर्षात बघा देशभरामध्ये 19,351 स्टार्टअप उद्योगाची नोंदणी झालेली. किती, 19,351 स्टार्टअप उद्योगांची नोंदणी झाली. यामध्ये बघा सर्वाधिक 3,661 स्टार्टअप उद्योगाची नोंदणी फक्त महाराष्ट्रामध्ये झालेली. या योजनेअंतर्गत देशातील राज्यामध्ये स्टार्टअप उद्योगात झालेल्या वैकल्पिक गुंतवणुकीचं महाराष्ट्राने आघाडी घेत देशामध्ये कर्नाटकनंतर द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. प्रथम स्थानी कर्नाटक आहे, दुसऱ्या स्थानावर कोण आहे, महाराष्ट्र आहे. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. केंद्रीय उद्योग वाणिज्य मंत्रालयाच्या वतीने 16 जानेवारी 2016 देशभरामध्ये स्टार्टअप इंडिया योजनेची अंमलबजावणी सुरू झाली होती. 16 जानेवारी 2016 झाली होती. तर स्टार्टअप योजनेअंतर्गत महाराष्ट्र भारतामध्ये उद्योगाच्या बाबतीत कितव्या स्थानावर आहे, दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोण आहे, कर्नाटक आहे राज्य आहे. तर बघा कोणती स्पर्धा लागली होती, तुम्ही सुद्धा बघू शकता. आता स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत कोणता जिल्हा द्वितीय स्थानी आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरात घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत ग्रामीण कोल्हापूर जिल्ह्याने देशामधून द्वितीय क्रमांक जिंकलेला आहे. कितवा, इथं बघा कोल्हापूर जिल्हा आहे, ऑप्शन क्रमांकडे राहिला आपला. तर स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत कोल्हापूर जिल्हा द्वितीय राहिलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. राज्याच्या सरीने म्हणजे राज्याच्या बाबतीत महाराष्ट्र हा 5व्या स्थानावर आहे राज्याच्या बाबतीत. आणि बघा कोल्हापूर हा जिल्हा देशामध्ये दुसरा आलेला आहे. आणि राज्यांच्या बाबतीत महाराष्ट्र हे 5व्या स्थानावर आहे. आणि यामध्ये सातारा जिल्हा विशेष पुरस्काराचा काय ठरला आहे, मानकरी ठरला होता. सातारा जिल्हा विशेष पुरस्काराचा मानकरी ठरला होता. पुढचा प्रश्न आहे आपला 10 नंबरचा प्रश्न, एकदम इम्पॉर्टंट आहे. 2018-19 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार कोणाला जाहीर झाला. एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राज्य शासनाच्या वतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा 2018-19 ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संत साहित्याचे अभ्यासक मधुकर रामदास जोशी यांना जाहीर करण्यात आला होता. याचं स्वरूप काय आहे, 5 लाख रुपये रोख आणि मानपत्र मानचिन्ह असे या पुरस्काराचे काय स्वरूप आहे. राज्य शासनाचे छत्रपती वी शांतारामन आणि राज कपूर पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला.
तर एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तर राज्य शासनाचा चित्रपटी वी शांताराम पुरस्कार हा कोणाला देण्यात आला आहे, तर अभिनेत्री निर्माता तसेच दिग्दर्शिका श्रीमती सुषमा शिरोमणी यांना देण्यात आला. कोणाला? सुषमा शिरोमती यांना. त्यानंतर बघा भरत जाधव यांना कोणता पुरस्कार देण्यात आला आहे, तर भरत जाधव यांना वी शांतारामन विशेष योगदान पुरस्कार देण्यात आला आहे. यांना भरत जाधव यांना विशेष पुरस्कार म्हणजे वी शांतारामन विशेष पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर बघा वामन भोसले यांना कोणता देण्यात आला आहे, तर राज कपूर जीवन गौरव पुरस्कार. लक्षात ठेवायचं, राज कपूर जीवन गौरव पुरस्कार हा वामन भोसले यांना देण्यात आला आहे. त्यानंतर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा सुप्रसिद्ध अभिनेता परेश रावल यांना देण्यात आला. श्रीमती सुषमा शिरोमणी यांना कोणता पुरस्कार देण्यात आला, वी शांताराम जीवन गौरव पुरस्कार. ते कोण आहे? ज्येष्ठ अभिनेती तसेच निर्मिती दिग्दर्शिका आहेत. त्यानंतर चित्रपती वी शांतारामन विशेष पुरस्कार, आता कोणता? विशेष योगदान पुरस्कार आहे हा, जीवन गौरव आहे आणि आता यो विशेष योगदान पुरस्कार हा भरत जाधव यांना देण्यात आला. कोणाला? भरत जाधव. तर यामध्ये बघा राज कपूर जीवन गौरव पुरस्कार आहे आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार आहे, असे राज कपूरचे दोन आहेत आणि बघा वी शांतारामनचे दोन आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. तर बघा वामन भोसले यांना राज कपूर जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला आहे आणि राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा परेश रावल यांना देण्यात आला आहे, बाबू भाईला परेश रावल यांना देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण, तर सावित्रीबाई फुले यांच्या गावाचे नाव काय आहे? एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कशामुळे? भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते? मौजे नायगाव. कोणते? मौजे नायगाव आहे, सातारा जिल्ह्यामध्ये. तालुका कोणता आहे? खंडाळा आहे. या ऐतिहासिक स्थळास काय दिलं आहे? राज्य सरकारने ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे, त्यामुळे काय लय चर्चेत राहिलेलं आहे. यापूर्वी क वर्गात असणाऱ्या पर्यटन स्थळाला आता ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला आहे. कोणता? ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा. सन 2000 मुस्तफा अल कादमी नुकतेच कोणत्या देशाचे प्रधानमंत्री बनलेले आहेत? या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं. फक्त आकडा टाईप करायचा, एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे, येणाऱ्या परीक्षेमध्ये 100% पाहायला मिळणार आहे तुम्हाला. मुस्तफा अल कादमी नुकतेच कोणत्या देशाचे प्रधानमंत्री बनलेले आहेत? लवकर आन्सर टाईप करायचं. तर मित्रांनो, तुम्ही अजून सुद्धा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन नाही सांगितलं, जॉईन करून घ्या. तुम्हाला फक्त सर्च बारमध्ये दोनच शब्द टाईप करायचे आहेत. काय? SMB प्रिपरेशन, दोनच शब्द आहेत. कारण की बघा, प्रॅक्टिस होणं आणि पूर्णपणे रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही प्रवासामध्ये ज्यावेळेस आपण एखादी मावाची पोस्ट टाकतो, त्यावेळेस तुमची नजर जरी गेली तरी पण तुमचा एक जरी मार्क वाढला तरी पण आपल्या मोबाईलचा 100% फायदा झाला म्हणून समजून टाकायचं. तेव्हा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली, जर तिथून ओपन नाही झालं तर टेलिग्रामच्या सर्च बारमध्ये SMB प्रिपरेशन फक्त दोन शब्द टाईप करा. 100% इथून आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहणार आहे. त्यानंतर तुम्ही इंस्टाग्रामला असाल, इंस्टाग्रामला सुद्धा आपण मोबाईलच्या नोकरी लागण्याजोगे पोस्ट टाकत असतो, त्यामुळे लगेचच्या लगे आपल्या मोबाईलवर जर इंस्टाग्राम असेल तर लगेच फॉलो करून टाका. फक्त दोनच शब्द टाईप करायचे आहेत, SMB प्रिपरेशन. लगेच टाईप करा SMB प्रिपरेशन, 100% इथून सुद्धा फायदा होणार. इथं सुद्धा आपण मोबाईलच्या पोस्ट टाकत असतो, इथून सुद्धा आपल्या ज्ञानामध्ये 100% वाढ होणार म्हणजे होणार आणि आपल्या ज्ञानामध्ये वाढ आणि वाढ आणि वाढ झालीच पाहिजे. पूर्णपणे आपल्या मोबाईलचा उपयोग ज्ञानाच्या वाढीसाठी करून घ्यायचा, त्यामुळे लगेचच्या लगे जॉईन करू शकता. फक्त दोन शब्द टाईप करायचे आहेत, SMB प्रिपरेशन. आणि तुम्ही इथून अदर चॅनलसुद्धा जॉईन करू शकता करंट अफेअर्ससाठी, कारण की बघा करंट अफेअरच्या पोस्टी डेली अपलोड होत असतात. 100% इथून सुद्धा फायदा. आणि मित्रांनो, तुम्ही जे काही व्हॉट्सअप ग्रुपला असाल तर प्लीज हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. ज्ञान वाटल्याने वाढत असतं 100%. फक्त तुम्हाला एकच बटन दाबायचं आहे शेअरचं, लगेच तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. 5 मिनिटं लागतील परंतु हा तुमचा व्हिडिओ दुसऱ्यांसाठी एकदम फायद्याचा ठरू शकेल, त्यामुळे लगेच लगेच शेअर करा आणि 100% सर्वांना फायदा होणार आहे, त्यामुळे इथे सुद्धा फॉलो करू शकता. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया काहीतरी नवीन घेऊन. तप्त केले, जय हिंद, वंदे मातरम, बेस्ट ऑफ लक.